अल्पभाषिक मान्यतेसाठी फसवणूक केल्याच्या प्रकरणी जिल्हा समाजसेवा मंडळाच्या 14 संचालकांवर गुन्हा दाखल. संस्थेच्या शाळांना कन्नड अल्पभाषिक दर्जाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी स्वतःच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात खाडाखोड करून शासन दरबारी ते खरे असल्याचे भासून फसवणूक करून प्रमाणपत्र मिळविले. तसेच संस्थेमार्फत विविध शाळेत 14 शिक्षक पदाची भरती करून आर्थिक फायदा करून घेतला. यात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाच्या अध्यक्षासह 14 संचालकांविरुद्ध मंद्रू पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मंडळाची चौकशी करून कार्यवाही करावी असा आदेश सोलापूरचे न्यायदंडाधिकारी SP पाटील यांनी मंद्रू पोलिसांना दिला होता. शाळा अल्पभाषिक दाखवून शिक्षक भरती केल्यासंदर्भात संचालकांविरुद्ध संस्थेचे माजी सचिव नागेश बिराजदार राणार सैफुल यांनी सोलापूर न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती. यानुसार संस्थेचे अध्यक्ष प्रकाश उर्फ पुंडलिक कोळी, उपाध्यक्ष डॉक्टर चनगोंडा हविनाळे, खजिनदार प्राध्यापक VK पाटील, सचिव माजी प्राचार्य MD कमळे यांच्यासह 14 संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एक ज्येष्ठ गांधीवादी दिशी कमळे गुरुजींच्या संस्थेत हा प्रकार घडल्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.